श्री भक्ति विजय कथासार अध्याय 44 बहिर्भटाची कथा। पैठण हे गाव आपणा सर्वांना माहीत असेलच। याच गावातील बहिर्भट या भक्ताची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। बहिर्भटांना चारही वेदांचे ज्ञान होते। संस्कृत भाषेतील ग्रंथांचा त्यांचा गाढा अभ्यास होता। ते ज्ञानी पंडित होते। तरी सुद्धा राजाकडून त्यांनी पैसे मागितले नाहीत। लोकांना ब्रह्मज्ञान शिकवून जे काही लोक देतील त्यावर बहिर्भटाचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण होत असे। एके दिवशी बहिर्भट भोजनास बसले होते। त्या दिवशी भाजीत मीठ नव्हते, त्यामुळे आपल्या पत्नीस बहिर्भट म्हणाले, काय ग भाजीत मीठ घालायचे विसरून गेलं वाटतं। यावेळी पत्नी त्यांना म्हणाली, अहो तुमच्या वयाची 60 पूर्ण झाली तरी जिभेचा मोह सुटला नाही वाटतं। तुम्ही जिभेला दोन्ही बाबतीत जिंकायला हवे होते। तुमचा बोलण्यावर पण संयम नाही व खाण्यावर पण संयम नाही। जिभेवरच संयम नसल्यामुळे इतर इंद्रियांवर संयम कसा असणार? या बोलण्यामुळे बहिर्भटाला आपली चूक कळून आली। आपल्याला उपदेश दिल्यामुळे त्यांनी जीवनसाथीचे आभार मानले। तिचा निरोप घेऊन ते वैराग्यप्राप्तीसाठी बाहेर पडले। आपल्या ज्ञातीतील लोक आपण संन्यास घेतल्यामुळे आपणास हसतील म्हणून त्यांनी एक युक्ती केली। ते एका फकीराकडे गेले व त्यांच्याकडून सुंता करून घेऊन मुसलमान बनले। त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला। बहिर्भट मुसलमान धर्मात गेल्याची वार्ता सर्व गावभर पसरली। यामुळे सर्व ब्राह्मणांना वाईट वाटले। ते त्यांना व त्यांच्या पत्नीस नावे ठेवू लागले। बहिर्भटांना वाटले होते की मुस्लिम धर्म स्वीकारल्याने आपणास आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, पण तसे काही झाले नाही। त्यामुळे बहिर्भटांनी आपल्या ब्राह्मण मित्रांच्या सहाय्याने पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला। काही ब्राह्मण बहिर्भटांना म्हणाले, तुम्ही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात आला आहात, मुसलमानाचा पुन्हा हिंदू कसं काय होईल? आपण राजासमोर जाऊ, तोच आपल्याला याबाबत सर्व काही सांगेल। सर्वजण राजाकडे सल्ला घेण्यासाठी आले। राजाने प्रथम बहिर्भटास याबद्दल विचारले, तेव्हा बहिर्भट म्हणाले, राजन मी काय बोलू मला कळत नाही। तुम्ही हिंदू माणसाचे मुसलमानात कसे काय रूपांतर केले? मी आत्तासुद्धा हिंदूच आहे। हे पहा माझे कान टोचलेले आहेत। कान टोचलेले असताना हिंदूंचा मुसलमान कसं काय होईल? माझी सुंता पण मुसलमान फकीरांनी केली आहे, त्यामुळे मी प्रायश्चित्त घेऊन हिंदू धर्मात कसा येणार? त्यामुळे मी धड हिंदू धर्मीय नाही व मुस्लिम धर्मीय पण नाही। राजाने यावर काहीही मत मांडले नाही। काही दिवसांनी बहिर्भटांना वेड लागले। रस्त्यातून जाणाऱ्या प्रत्येकास मी कोण, हिंदू की मुसलमान असे ते विचारत असत। ते फिरत फिरत वडवाळ गावी आले। तेथे त्यांची गाठ सिद्धपुरुष नागनाथांशी पडली। ते आपल्या मंत्रसामर्थ्यामुळे काहीही चमत्कार करू शकत होते। त्यांना समाधी बांधायची होती, त्यामुळे दगड आणण्यासाठी गाडीला वानरसेना जुंपली होती। हे पाहून बहिर्भटांना आश्चर्य वाटले। त्यांनी नागनाथांना विचारले की, स्वामीजी मी कोण आहे आपण सांगाल का? मी हिंदू आहे का मुसलमान आहे? हा प्रश्न ऐकल्यानंतर नागनाथांनी हातातील जाड बांबूची काठी त्याच्या टाळूवर आपटली, त्यामुळे क्षणार्धात बहिर्भट यमलोकी गेले। यामुळे त्यांच्यातील मीपणा नाहीसा झाला। त्यांनी बहिर्भटाच्या अस्थीचा चुरा करून दुसरी मूर्ती बनवली व अग्नीमध्ये टाकून तिला पक्के स्वरूप दिले। कृपादृष्टीने हुबेहूब बहिर्भटाच्या मूर्तीकडे पाहिले तेव्हा त्या मूर्तीत जीव आला। बहिर्भट पुन्हा पूर्ववत झाले। त्यांनी बहिर्भटाला विचारले, आता सांग तू कोण आहेस बरे? बहिर्भट म्हणाले, माझा देह पूर्वीचा राहिला नाही, हा नवीन देह आहे। हा देह म्हणजे हाडामांसांचा गोळा आहे, त्याला चामडे लावून शिवलेले आहे। या शरीरात परमात्म्याचा अंश आहे। मी आता कोणीही नाही, मी व देव एकरूप झालो आहोत। माझे गुरुजी नागनाथ यांची माझ्या असीम कृपा झाली। बहिर्भट पुढे पंढरपूरला गेले। तेथे त्यांनी कीर्तने करण्यास सुरुवात केली। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सत आचार, सत्विचार व सतउच्चार कसे असावेत यासंबंधी लोकांना अनमोल मार्गदर्शन केले। त्यांनी विठ्ठलावर अनेक पदे रचली, ती त्यांची पदे आजही सर्वत्र गायली जातात। श्रोते हो, येथे अध्याय 44 समाप्त होत आहे। पुढील अध्यायामध्ये आपण संत एकनाथ यांची जीवनकथा आणि चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे। तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात। तोपर्यंत सर्वजण म्हणा राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।